खिलारी आय केअर चष्मेवाले, चष्मा आणि सनग्लासेस बनवायचाय तर फक्त खिलारी आय केअर मध्येच। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-34-52, 89-56-333-888। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करावं असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केलंय। लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्तानं पाथर्डी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्य कार्यक्रम जुन्या बसस्थानक चौकातील वसंतराव नाईक पुतळ्यासमोर झाला। यावेळी आमदार मोनिका राजळे बोलत होत्या। याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, सुभाष केकान, नगरसेवक प्रवीण राजगुरू, नामदेव लबडे, अनिल बोरुडे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे आणि आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। 5 तारीख ते 12 तारीख या दोन मोठ्या नेत्यांच्या, म्हणजेच राजाभाऊ राजळे आणि गोपीनाथजी मुंडेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक सामाजिक परिवर्तन सप्ताह आमदार मोनिकाताईंच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी पार पडला आणि त्याचाच आजचा शेवट म्हणजे की आज या ठिकाणी अभिवादन करून येथून गोपीनाथगडावर या ठिकाणी रॅलीने जाणार आहोत। खरं तर या नेत्यांनी आपलं संपूर्णच आयुष्य लोकांच्या सेवेसाठी, लोकांना एक दिशा देण्यासाठी खर्च केलेला आहे आणि विशेष करून पाथर्डी तालुक्यावर तर त्यांचं प्रेम हे सर्वांनाच माहीत आहे आणि या ठिकाणी आपण त्यांच्या दाखवलेल्या मार्गावरून चालणे, त्यांनी आपल्यासाठी जो मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गावरून चालणे आणि त्याचप्रमाणे त्यांनी दिलेले सेवेचं व्रत अंगीकारणे हेच खरं त्यांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं। परत एकदा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस, पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आज खरं तर आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर एक सामाजिक परिवर्तन सप्ताह या ठिकाणी आयोजित केला आणि सर्वच पंचायत समिती आणि नगरपालिका आणि सामाजिक संघटनांनी विविध कार्यक्रम आपल्या या दोन्ही नेत्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी असेल किंवा जो मार्ग जे विकासाचं स्वप्न ह्या दोन्ही नेत्यांचं होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने समाजाप्रती आपण काही देणे लागतो या भावनेने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले होते आणि त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी दिला आणि एक वेगळा विचार या तालुक्याला देण्याचा प्रयत्न सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। झालेल्या सर्व उपक्रमांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते, सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानते की निश्चितच या ठिकाणी आपण दरवर्षी 12 डिसेंबरला परळीला साहेबांना स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जातो आणि साहेबांनी जे कार्य गेल्या 30-40 वर्षामध्ये मोठा संघर्ष केला आणि आपल्यासारख्यांना चांगले दिवस बघण्याची संधी या साहेबांच्या कार्यकुशलतेमुळे आपल्याला बघायला मिळाली आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना साहेबांचा जो विचार होता, जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे आणि आज जर बघितलं महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत मागच्या पिढीतले त्यात ते निश्चितच साहेबांच्या बरोबरीने काम करणारे विलासरावजी देशमुख असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, आरआरआबा असतील, हे जे अशी मंडळी आहे की असे नेते घडायला या ठिकाणी अनेक पिढ्या जाव्या लागतात आणि संघर्षातून आणि अतिशय ग्रामपातळीवरून उदयाला आलेलं असं हे नेतृत्व आहे। सर्वसामान्यांना कायम त्यांच्या भावना, त्यांच्या विकासाचं स्वप्न ह्या सर्व नेते मंडळींमध्ये होतं आणि म्हणून लोकनेते मुंडे साहेबांची आज आपण जर बघितलं तर बरोबरी कोणीच करू शकणार नाही एवढं तालुक्यातील तळागाळातील लोकांना प्रेम देणारा असा हा नेता होता आणि म्हणून या नेत्याला अभिवादन करत असताना मी आमच्या परिवाराच्या वतीने आणि शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करते। तर त्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते परळी येथील गोपीनाथ गडावर स्वर्गीय मुंडे यांच्या समाधी दर्शनासाठी रवाना झाले। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।